हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आराध्य किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आले आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खूप छान अशी मस्त अशी व्हेज बिर्याणी केलेली आहे। अगदी सिंपल आणि इझी मेथडनी मी ही बिर्याणी केलेली आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। व्हेज बिर्याणी करण्यासाठी मी इथे वेगवेगळ्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर इथे मी 1/2 किलो बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि बिर्याणीसाठी मी 1/2 पेंडी पुदिन्याची निवडून घेतलेली आहे। त्याचबरोबर भाज्यांमध्ये 1 वाटी वटाणे घेतलेले आहेत, 1 वाटी फ्लॉवर घेतलेले आहेत, 1 वाटी गाजर घेतलेले आहे आणि 1 वाटी शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, 1 वाटी कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 स्टार फूल आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि मिरची घेतलेली आहे चिरून। या सर्व भाज्या आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण या भाज्या एका बाउलमध्ये काढून घेऊया। सर्व भाज्या आपण बाउलमध्ये काढलेल्या आहेत। आता यामध्ये आपण जी पुदिन्याची पाणी घेतलेली आहेत ती सुद्धा धुवून यामध्ये घालून घ्यावीत। त्यानंतर आपण यामध्ये 4 चमचे दही घालावे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालून घ्यावा किंवा बिर्याणी मसाला घातला तरी चालेल। आणि 1 चमचा धने पूड घालावी। त्यानंतर 1/2 चमचा यामध्ये हळद घालून घ्यावी। आणि हे सर्व मिक्स करून घ्यावे। भाज्यांना दही व्यवस्थित लागावे त्यासाठी मी इथे आता थोडे टॉस करून घेते। या पद्धतीने आपण हे सर्व भाज्या टॉस करून घ्याव्यात। सर्व मसाले दही व्यवस्थित भाज्यांना लागते। आता 10 ते 15 मिनिट आपण थोडे ह्या भाज्या टॉस केलेल्या तशाच ठेवाव्यात। त्यानंतर आपण जे बिर्याणीसाठी तांदूळ घेतलेले आहेत ते सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि 15 मिनिट भिजत ठेवावेत। बिर्याणी करण्यासाठी जे आपण तांदूळ घेतलेले आहेत ते बासमती दिल्ली राईस वगैरे असतो, तो जास्त वेळ भिजत घालू नये, फक्त 15 मिनिट भिजत घालावा। आता 15 मिनिट झालेले आहेत, आपण बिर्याणीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी इथे मी 5 चमचे तेल घातलेले आहे पॅनमध्ये। 1/2 किलोची बिर्याणी करणार आहोत त्यासाठी 5 चमचे तेल बरोबर होते। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण आता जिरे 1 चमचा घालून घ्यावा आणि त्यामध्ये 1 स्टार फूल आणि दालचिनीचे 2 तुकडे घालून घ्यावेत। त्यानंतर आपण ज्या भाज्या दही लावून ठेवलेल्या आहेत त्या या पॅनमध्ये घालून घ्याव्यात। आता या भाज्या मीडियम गॅसवरती तेलामध्ये परतून घ्याव्यात। त्यानंतर 2 चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये घालावी आणि या भाज्या बारीक गॅसवरती 10 मिनिट शिजवून घ्याव्यात।
त्यानंतर थोडेसे लाल तिखट यामध्ये घालावे, कारण आपण हिरवी मिरची 2 ते 3च वापरलेली आहे, त्यासाठी भाज्यांना तिखट लागण्यासाठी 1 चमचा यामध्ये तिखट घालावे. आणि 1 चमचा मीठ घालावे. तिखट मीठ दोन्ही भाज्यांमध्ये मिक्स करायचं आहे आणि 1-5 मिनिट या भाज्या सर्व शिजवून घ्यायच्या. भाजी शिजेपर्यंत आपण जो बासमती तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीसाठी तो शिजवून घेऊया सेपरेट. त्यासाठी मी इथे पाणी ठेवलेलं आहे. भातापेक्षा डबल पाणी शिजण्यासाठी ठेवावे. आता जे आपण भिजत घातलेले तांदूळ आहेत ते आपण शिजण्यासाठी भांड्यामध्ये घालून घ्यावेत आणि त्यामध्ये दालचिनी आणि वेलदोडे यामध्ये घालून घ्यावेत. स्टार फूल असेल तर स्टार फूल घालू शकता. आणि चवीसाठी या पाण्यामध्ये मीठ घालून घ्यावे आणि ते मिक्स करून हा भात शिजवून घ्यावा. मी पाणी थोडे कमी घातलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपला भात आता शिजत आला आहे. 80% आपण हा भात शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही भात आपला शिजलेला आहे. आता यामध्ये जे काही पाणी आहे ते काढून घेऊया. बघू शकता तुम्ही आपला भात 80% शिजलेला आहे आणि सुट्टा सुट्टा पूर्ण झालेला आहे. बघू शकता तुम्ही, चेक करून घेऊया आपण. इथे आपली भाजी सुद्धा आपली शिजलेली आहे. सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत का त्या चेक कराव्यात, कारण फक्त आपण वरून भात घालून दम देणार आहोत. त्यानंतर आपण बिर्याणीसाठी कांदा घालणार आहोत, तो आपण तळून घेऊया. दुसऱ्या भांड्यामध्ये मी एका कांदा तळून घेत आहे. कांदा लालसर होईपर्यंत तळून घ्यावा. बघू शकता तुम्ही, आपला कांदा पण आता तळलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि बिर्याणी सेट करून घेऊया. आता आपला पहिला लेयर आहे तो खालचा भाज्यांचा होणार आहे, त्यावरती आपण भात घालणार आहे. तुम्हाला 2 लेयरची करायची असेल तर यातली निम्मी भाजी सेपरेट काढून घ्यावी आणि त्यानंतर 2 लेयर करावेत. आता या भाजीवरती आपण शिजलेला जो भात आहे त्यातला निम्मा भात यावरती घालून घ्यावा. गॅसची फ्लेम बारीक असावी, नाहीतर बंद करावी. आणि सगळं घातल्यानंतर तुम्ही चालू केला तरी गॅस चालेल. छानपैकी आपला पहिला लेयर तयार झालेला आहे, त्यावरती आपण जो कांदा तळून घेतलेला आहे तो यावरती घालून घ्यावा. त्यानंतर यावरती पुदिन्याची पाने आणि कोथिंबिरीची पाने थोडी घालून घ्यावीत. आणि यामध्ये मी थोडा येल्लो कलर वापरत आहे, तो पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये घालत आहे.
त्यानंतर आणखीन उरलेला जो निम्मा भात आहे तो यावरती घालून घ्यावा. याच्यामध्ये तुम्ही भाजी घालू शकता. निम्मी भाजी आधी काढून घेतलेली असते ती यावरती पसरून त्यावरती नंतर हा भात घालू शकता. त्यानंतर तळून घेतलेला जो कांदा आहे तो यावरती पसरून घ्यावा. त्यानंतर आपण जो बिर्याणीसाठी कांदा तळलेला होता ते तेल थोडे यावरती घालून द्यावे. आणि त्यावरती पुदिना आणि कोथिंबिरीचे पाने घालून घ्यावे. आणि त्यानंतर आपण जो येल्लो कलर घेतलेला आहे तो यावरती घालून घ्यावा. मी गॅस बंद केलेला, आता पुन्हा मी गॅस चालू करते आणि बारीक गॅसवरती हा भात दम देण्यासाठी ठेवते. घट्ट बसेल असं झाकण किंवा प्लेट यावरती झाकून घ्यावी. 5 मिनिट बारीक गॅसवरती बिर्याणीला दम देऊन घ्यायचं आहे. बघा कशी मस्त आपली बिर्याणी झालेली आहे, अगदी गरमागरम व्हेज बिर्याणी आपली तयार झालेली आहे. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व करण्यासाठी. आवडली असेल तर रेसिपी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मिळेल. वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.